मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या झालेल्या नुकसानीचे पंचनामे न करता शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी 50,000 मदत करा या मागणीसाठी मनसेकडून औरंगाबादेत आज विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसानं थैमान घातलंय. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालंय. सोयाबीनसह अनेक पिकं वाहून गेलीय तर काही भागांमध्ये जमीनही खरडून गेलीय. त्यामुळे पंचनामे न करता शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात येत आहे. औरंगाबादेत विभागीय आयुक्त कार्यालयासमोर मनसेकडून धरणे आंदोलन करण्यात आलं. या धरणे आंदोलनामध्ये पंचनाम्यांची नाटकं बंद करा आणि शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी 50,000 मदत करा अशी आक्रमक मागणी मनसे कार्यकर्त्यांनी केली आहे. या आंदोलनामध्ये शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. तसेच शेतकऱ्यांनी देखील मोठ्या संख्येने यामध्ये सहभाग नोंदविलाय. यावेळी महाविकास आघाडी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे. या धरणे आंदोलनामध्ये मनसेचे नेते दिलीप धोत्रे आणि सरचिटणीस संदीप नागर गुजे, मनसे पक्ष प्रवक्ते प्रकाश महाजन, राज्य उपाध्यक्ष सुमित खांबेकर, अशोक तावरे, जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे, शहर अध्यक्ष सदनामसिंग गुलाटी, चंदू नवपुते, गणेश साळुंके यांच्यासह मनसे पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. अतिवृष्टी झालेली आहे, त्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झालाय. सर्व पिकं पाण्याखाली वाहून गेलेली आहेत. प्रचंड असं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अनेक गुरं या ठिकाणी पुरामध्ये वाहून गेलेली आहेत, मृत्युमुखी पडलेले आहेत. अनेकांची घरं या ठिकाणी उद्ध्वस्त झालेली आहेत. तरी देखील महाराष्ट्रातल्या या सरकारने आत्तापर्यंत शेतकऱ्यांना कुठलीही प्रकारची मदत केलेली नाही. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं संपूर्ण मराठवाड्यातल्या पदाधिकाऱ्यांसहित संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर या ठिकाणी या झोपलेल्या सरकारला जागं करण्यासाठी जागरण आंदोलन या ठिकाणी आम्ही आयोजित केलेलं आहे. आमच्या मागण्या आहेत की संपूर्ण मराठवाड्यामध्ये ताबडतोब ओला दुष्काळ जाहीर करावा. कसल्याही प्रकारचे पंचनामे न करता शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50,000 रुपयाची मदत करावी.